यामध्ये काल 20/10/2021 नॉमिनेशन त्यांनी भरलेलं होतं, त्या अर्जांची छाननी होती. तर छाननी प्रक्रियेमध्ये सर्व उमेदवारांना त्या त्या मतदारसंघाने आहे त्यांचे अर्ज पाहण्याची मुभा असते, अवलोकन करण्याची मुभा असते. यामध्ये ज्यांच्या अर्जावरती सूचक किंवा अभिसाक्षी यांच्या सह्या राहिल्या असतील त्या सह्या परत पूर्तता करता येत नाही छाननीच्या दिवशी. फक्त ज्यांचे काय डॉक्युमेंट अपात्र म्हणजे द्यायचे बाकी राहिले असेल त्यांचे डॉक्युमेंट काल घेण्यात आलेले होते. आणि याच्यामध्ये जे सर्व अर्ज पात्र झालेले आहेत त्यांची यादी आपण आज 11 बाहेर लावलेली आहे. जे अर्ज अपात्र झालेले आहेत त्यांना लिखित असे आदेश दिलेले आहेत आणि त्या आदेशामध्ये त्याचं कारण पण नमूद केलेलं आहे. निवडणूक नियमामध्ये ज्यांचा अर्ज अपात्र केला असेल त्यांना विभागीय सहनिबंधक साखर संस्था नाशिक यांच्याकडे पुढील 3 दिवसात अपील करण्याची संधी आहे आणि त्या अपिलावरती पुढील 10 दिवसामध्ये निर्णय होतो. त्यामुळे आम्ही केलेला आदेश हा आमच्या पद्धतीने बरोबर आहे. त्यांना वाटत असेल की हा चुकीचा आदेश झाला असेल तर ते नियमाप्रमाणे अपील दाखल करू शकतात आणि निर्णय प्राप्त करून घेऊ शकतात. यामध्ये जे काही त्यांचं बाकीचं म्हणणं असेल ते त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही असं माझं मत आहे. सर, विषय असा आहे की काही कागद आपल्या इथून काही गहाळ झालेले असं माजी आमदार सुमिता वाघ यांनी सांगितलेलं आहे. अशी कुठलीही असा कुठल्या पद्धतीचा कागद गहाळ झालेला नाही. स्वतः उमेदवार त्यांनी जो दाखल केला अर्ज आहे तो अर्ज आणि त्यासोबतचे कागदपत्र ते आमच्याकडे अर्ज करून ते घेऊ शकतात. त्यांचा असाही आरोप आहे की बा महाविकास आघाडीचे काही जे लोक आहेत नेते उमेदवार आहेत त्यांचे अर्ज ठेवण्यात आलेले आहेत, त्यांना संधी देण्यात आलेली आहे, पण भारतीय जनता पार्टीचे जे काही उमेदवार आहेत त्यांना संधी देण्यात आलेली नाही म्हणून त्यांचे अर्ज हे अपात्र करण्यात आलं असं याबद्दल काय बोला? असा कोणताही विषय नाही. नियमाप्रमाणे छाननी करून ज्यांचे अर्ज अपात्र झालेत त्यांना आपण लेखी आदेश दिलेले आहेत आणि त्या लेखी आदेशावर ते अपील दाखल करू शकतात. माधुरी अत्तरदेंचे मिस्टर चंद्रशेखर अत्तरांनी आरोप केलेला आहे की बिडवाई साहेबांनी दीपक नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून 50,000 रुपयाची मागणी केली, याबद्दल काय बोलतो? यात कुठले तथ्य नाही. सर, आपला नाव? विजय शिये गवळी, सहायक निबंधक सहकारी संस्था, जळगाव.